नमस्कार यूट्यूब फॅमिली, जी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे। मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडतात, त्यातील एक पात्र म्हणजे अधिपतीचे। अधिपतीची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश शेलार हे आहेत। ऋषिकेश यांचा जन्म 30 जुलै 1985 मध्ये सांगली येथे झाला। सुंदरा मनामध्ये भरली, लक्ष्मी सदैव मंगलम, इंडियन आयडल मराठी सीझन 1, स्वराज्य जननी जिजामाता अशा लोकप्रिय मालिकेत त्यांनी खूपच छान भूमिका साकारली आहे। तसेच शांतीचं कार्ट चालू आहे या नाटकात अभिनय केला आहे। ऋषिकेशने नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। आज आपण ऋषिकेश शेलार यांच्या पत्नीला पाहणार आहोत। ती कोण आहे, काय करते, कशी दिसते हे पाहूया। ऋषिकेश यांच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे शेलार आहे। स्नेहा ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे। एक महान नायक डॉक्टर बी आर आंबेडकर, स्वराज्य जननी जिजामाता अशा अनेक मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली आहे। स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत ऋषिकेश आणि स्नेहाने एकत्र अभिनय केला आहे। तेथूनच त्यांची मैत्री झाली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात, नंतर त्यांनी लग्न केले। या जोडीला एक सुंदर गोंडस मुलगी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ऋषिकेश आवडतात का आणि यांची जोडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपली मनोरंजन टीव्हीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।